क्वेश्चन आहे, द फ्रिक्शन इज ऑलवेज, वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे फ्रिक्शन नेहमी कसं असते. पहिला ऑप्शन आहे पॅरलल टू द मोशन ऑफ अ बॉडी, दुसरा आहे परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट, तीसरा आहे टेंजेंशियल टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट, आणि लास्ट आहे इन्क्लाइन टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. ज्या प्रकारे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, सर्वात आधी फ्रिक्शन काय असते ते बघू. ओके, जर आपण एक बॉडी घेतली, एक जर बॉडी आपण घेतली आणि त्याच्यावर आपण एक दुसरी बॉडी ठेवली, ओके, म्हणजे इकडे दोन बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. ओके, तर जेव्हा कधीही दोन बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते, तर हे बॉडी या बॉडीवर जे आहे तर फोर्स अप्लाय करते, दोन्ही एकमेकाला फोर्स अप्लाय करते. कधी फोर्स अप्लाय करते? जेव्हा हे मोशन मध्ये असते, हे मोशन मध्ये आहे आणि हे रेस्ट मध्ये आहे, तर हे दोन्ही बॉडी एकमेकाला फोर्स अप्लाय करते. कसा फोर्स अप्लाय करते? अपोजिंग फोर्स अप्लाय करते. आणि जे अपोजिंग फोर्स आहे त्याची डायरेक्शन असते या प्रकारे. जर बॉडी या डायरेक्शनने मूव होत आहे तर फोर्स असते या डायरेक्शन, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. ओके, तर जेव्हा कधी दोन बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि त्याचा मोशन आहे रिलेटिव्ह मोशन आहे, रिलेटिव्ह मोशन कशाला कशाला म्हणणार आपण, की हे बॉडी इकडे मूव होत आहे आणि हे थांबलेली आहे, मग वरची जी बॉडी आहे खालच्या बॉडीच्या कम्पेअर मध्ये मोशन मध्ये आहे, तर याला आपण रिलेटिव्ह मोशन म्हणतो. आणि हे जे फोर्सची डायरेक्शन राहणार ते फ्रिक्शन फोर्स राहणार. तर आपण इकडे सांगू शकतो की जे मोशनची डायरेक्शन आहे आणि जे फोर्सची डायरेक्शन आहे ते एक्झॅक्टली अपोजिट आहे आणि एकमेकाला पॅरलल आहे. तर इकडे ऑप्शन ए जे राहणार तर करेक्ट राहणार, पॅरलल टू द मोशन ऑफ अ बॉडी, बॉडी इकडे मूव होत आहे आणि फ्रिक्शन जे फोर्स आहे तर या डायरेक्शनने आहे आणि ते एक्झॅक्टली अपोजिट आहे आणि पॅरलल आहे. ओके,